जिला आता योगेश दादा दोन्ही जिल्हा प्रमुख महिला आघाडी प्रमुख युवासेनेचे प्रमुख त्याच्यानंतर उपनेते सदानंद चव्हाण साहेब सगळे तालुका प्रमुख आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये येणारी रत्नागिरी जिल्हा परिषद ही महायुतीनं जिंकण्यासंदर्भात या बैठकीचं आयोजन केलेलं होतं। नगरपंचायती नगरपालिका या देखील कशा पद्धतीने जिंकता येतील यासाठी ही बैठकीचं आयोजन होतं आणि पुढच्या आठवड्यामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तीन अलायन्सची समन्वयाची बैठक देखील होईल। आमच्यामध्ये कुठेही जागा वाटपावरनं तुतुमयमय नाही आणि होणार देखील नाही, परंतु जिल्हा परिषद ही नक्की महायुतीकडे असेल, नगरपालिका देखील महायुतीकडे असतील अशा पद्धतीची आजच्या बैठकीमधून चर्चा झाली। ज्या पक्षाचा कार्यकर्ता कार्यकर्ती किंवा युवासेनेचा पदाधिकारी किंवा युवकचा पदाधिकारी ज्या ठिकाणून निवडून येईल त्याला प्राधान्य, हेच आमचं सूत्र होतं।